व्हिडिओमध्ये दाखवलेले पात्र हे फक्त काल्पनिक असून जो सामाजिक जीवनाशी काही एक संबंध नाही. हा व्हिडिओ फक्त मनोरंजनासाठी बनवला आहे आणि विनोदबुद्धी जर जागृत असेल तरच हा व्हिडिओ पहा. कुठल्याही समाजाचा अपमान करणे हा आमचा हेतू नाही. धन्यवाद. नगरी बॉईज गौचा महाकाळ कुकरी जानो फुलवाली आणि तो लक्ष कस काय कशात उडाला मला आत्ताच्या आत्ता इथं ती फुलवाली आणि लक्ष पाहिजे आत्ताच्या आत्ता पाहिजे नाहीतर तुमच्या सगळ्यांच्या चड्ड्या फाडून तुम्हाला लुगडे नेसून फुलवाली म्हणून फुलवाली महाकाल जादू झाली लक्षाने फुलवाली आकाशात उडाली कस काय आकाशात उडाली मग तू पण मागून त्यांच्या मागून उडायचं ना कुठे आकाशात म्हणतोय मी बाड्या अर्थाचा गैरअर्थ नको करूस भैताडा अशी कशी आकाशात उडाली म्हणता या मांडवगण गावामध्ये कवट्याच्या परवानगी शिवाय साधी एक बाई प्रेग्नेंट व्हायचं स्वप्न बघत नाही आणि कुठलाही माणूस त्या बाईला प्रेग्नेंट करण्याचं धाडस करत नाही मग कस काय आकाशात उडाली महाकाल या डोळ्यांनी त्या दिशेने टिवटी उडाली महाकाल त्या लक्षाकडे काहीतरी जादू आहे महाकाल त्याला सलमान खान सारख्या पूर्गी लगेच पटतात महाराज महाकाल तुम्ही एक काम करा हे सिक्स पॅक आधी सिक्स पॅक बनवा महाराज महाकाल अरे बडव्या ते 10 रुपयाचे वडापाव आणि दोन एक्स्ट्रा पाव खाऊ झालेली तब्येत आहे याची कमी नाही होत बडव्या महाकाल तसं करा तुम्ही सिक्स पॅक बनवले ना तुम्ही ही फुलवाली काय तर फुलवाली पण म्हणेल लय असते नावट्या सावट्या पण लाखात एक माझा कवट्या वा वा पहा पहा फुकडी चांदू माझा दिवट्या कसे नवनवीन आयडिया शोधून काढतो हे ऐकूनच माझ्या डोक्यात धंदाने यायला लागल्यात तुम्ही लवकरात लवकर असे नवीन आयडिया शोधून काढा नाहीतर तुम्हाला आत्ताच्या आत्ता मी इथं भेडूक बनवीन महाकाल मी सांगतो तसं करा आजपासून सिक्स पॅकच्या तयारी लागा तुम्ही असं म्हणतो आत्ताच्या आत्ता आपण लगेच सिक्स पॅकच्या तयारी लागू एक काम कर इकडे तू तू आत्ता जा आणि गावात जाऊन 10 मावा घेऊन ये बाळ्या पांडवगडच्या यात्रेमध्ये घेतलेली 20 रुपयाची चड्डी घेऊन ये जी महाकाल तू इकडे आपण त्या आंधळ्या माणसाचा चोरलेला तो बूट घेऊन ये लगेच जाऊन घेऊन ये इकडे तू बोल महाकाल तू काय कर आपली बुलेट घेऊन ये आणि गावात जाऊन एक बरमुड्याची नाडी घेऊन ये गावात कोणत्या तरी बाईनी गावात वाळ्याला कपडे घातले असतील ते कपडे पण विस्कटून ये त्या बाईला पण कळू दे आपली दहशत किती इथे जा लवकर आता हे बडवीचे कधी येते काय माहिती तोवर मला इथेच वाट पाहत बघावं लागेल हे फुकडीचे अजून कसे काय येईना किती वेळ झाला दिवट्याला जाऊन दिवट्या आला तू महाकाल पेट्रोल संपलं तर महाकाल अरे कालच तर आपण 10 पेट्रोल टाकलं नव्हतं का अरे जास्त टाइमपास करू नको आम्हाला टाइम नाही कमी लवकर बस लवकर बस महाकाल गाडी बंद पडली होती ना कुठं बसू मी मग बस ना महाकाल बस माहिती ना मला माग किती भीती वाटते मी पुढं बसतो आपलं बरं बसा मला पुढं बसू दे अरे किती टाइमपास लावला तू उतर फुकणीच्या खाली नाही मी नाही उतरणार खांतो मारा अरे चालव की लवकर किती उशीर झालाय कवटे थंडी वाजते चल लवकर फुलवाली वाट बघत असेल अरे 10 पेट्रोल टाकी तो थांब जरा दम काय महाकाल बस हे महाकाल बुकणीचे उतर आधी मरणाचा जडी तू लवकर गाडी चालू खाली बसत तर बसत उशिरा बसत महाकाल बस फुलवाली खाली उतर आधी तू बसला कारण ते गाडीच बंद होती डायरेक्ट महाकालची काही ठेवली नाही तुम्ही लागली गाडी बंद पडते असं कसं दुष्काळात लवकर बस आता गाडी चालू होती नाही तर गोळीच घालून ती मी कुठे डोक्यात कवट्या भाऊ चला आपल्याला सिक्स पॅक रनिंगची प्रॅक्टिस करायची बसा कवट्या भाऊ कौशा महाकाळ.
काम बंद करून टाकलं गवटे भाऊ. मला बघून लोक दरवाजे बंद करायला लागले. अरे फुकरीच्या दरवाजे नाही, तू 200 रुपये पिढ्याची उधारी त्याच्याकडे पाहिले. दोनशे नाही, दोनशे नाही, 150 रुपये. आणि बिड्यावाडी तो गपचूप गपचूप तिकडे जातो माळावर. अरे गावटे उधारी देऊन टाक, त्याने दुकान बंद केलं. तू आलं की बघ काय देते का आपलं खायला. बघ उघड उघड तोड काहीतरी दे, तोड दे काहीतरी. अरे गावटे तू तोड बघते, त्याने बंद करू टाकलं. बर गावटे चल बसा. किडनी तुमची काहीतरी सोय किडनी. कौटा महाकाल. कौटा महाकाल. छोटा कौट्या किती वेळ झालाय माझ्या पायात बघ, चप्पल पण नाही ना बुटे. किती वेळ मी इथं थांबू, कुठे गेले ते कौट्या भाऊ? ते तिकडे गेलाय, अजूनही आलो नाही. अरे इथं मला माव्याची पण तलप लागली, अजून बघून आलो नाही. कस काय रे? अरे मी त्याला सांगितलं होतं लवकर यायला, पण काय तू ऐकलंच नाही त्यांनी. लवकरात लवकर मला लवकरात लवकर ते इथे पाहिजे. आणि मला माव्याची पुडी आणि माझा बूट वगैरे पाहिजे. आपल्याला रनिंगची तयारीला जायचंय. हा ना खूप उशीर पण होते. ब्युटी पार्लर वाली आणि फुल वालीला पटवायचंय. हा कावट्या भाऊ सगळं ठीक आहे, पण त्यांच्या पर्यंत निरोप पटवा लागेल ना. लवकर ये दूट लवकर ये. कौट्या महाकाल आलो मी. काय रे तू किती वेळ झाला गेला होता? अरे सुटकळीच्या लवकर येत नाही का तुला? कौट्या भाऊ किती तुझी वाट बघत होता. अहो कौट्या भाऊंच तिथे इतकं खतरनाक आहेत ना, ते देत सुद्धा नव्हते. काय झालं? कोण देत नव्हतं? ते दुकानदार. काय झालं त्याला? काय झालं सांगायचं? तो घाबरला होता म्हणून देत नव्हता. हे घ्या तुमच्या मावा. तू ही गाडी नक्कीच चालवणार. मांडोगाव शिवारामध्ये तूच दहशत करणार मला असं दिसून येतय. चला दिवट्या कमून येईन अजून. आता आपल्याला रनिंग ची तयारी करायची आहे. लवकर ये. धरलं वाटतं कवट्या भाऊ त्याला फुलवाले धरलं. फुलवाली कस काय धरीन त्याला? मी आहे ना इथं कवट्या भाऊ. हो का चोरलेल्या बूट घेऊन आलोय कवटे भाऊ. हाच का तो चोरलेल्या आंधळ्या माणसांचं बूट? आता लवकर तुम्ही बदलून या, आपण रनिंगची लगेच प्रॅक्टिस करू इथं. आणि ते नाडे आणायला लावलं होतं त्याचं काय झालं? त्याला बाईने हाणलं वाटतंय कवटे भाऊ तुमचं नाव घेतात. अरे रे रे आपली दशा तिकडं दिसायची राहिलीच मग अशाने. हो राहिली. आता तुम्ही लवकर किती मोठं नाव आहे त्याला माहितच नाही. तुमच्या भेल पाहिजे लोक. अरे या अख्ख्या 10 गावामध्ये कवटे भाऊचं नाव ऐकलं की लोक घराचे दरवाजे बंद करून घेतात. साधा काम नाही आपला. हो कवटे भाऊ. हो ठीक आहे बूट घाल मला. चल रनिंगला. चला कवटे भाऊ लवकर. चला लवकर. सुकळी चांदो कधीचा आवरून बसलोय मी. चला लवकर आता आपण रनिंगच्या तयारीला लागू. थांबा कवट्या भाऊ तुमची थोडी नाळी नाडी आवड. आवड लवकर आवड 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 छोटा कवट्या आणि सगळ्या छोटा कवट्या आपण आता लवकरच रनिंगची तयारी करू. चला तर मग चवट्या. चला कवटे महाकाल लवकरच सिक्स पॅक तुमचे बनू. हा कवटे महाकाल तुम्हाला खूप गरज आहे सिक्स पॅक ची. वा 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 चलो चलो फिर चलो. त्याशिवाय तुम्हाला फुलवाली पसंत नाही होणार. फुलवाली आणि मला ती ब्युटी पार्लर वाली पण पाहिजे. तुम्हाला पाहिजे असलं तर तुम्हाला एवढं रनिंग करावंच लागेल, पळावंच लागेल. चला मला घाम गाळावंच लागेल. चला मग लगेच लागू तयारीला. चला अरे मला खाली तर घे बाडव्या कवट्या. दिवट्या आपल्याला लवकर रनिंगची तयारी करावी लागेल. कवट्या भाऊ अरे तुला घाम गाळायचाय पण अरे खूप गरज तुला सिक्स पॅक बनवावं लागते. सिक्स पॅक तर बनवणं काळाची गरज आहे. एक काम कर दिवट्या
जाऊन लवकर गाडी घे आणि रनिंगच्या तयारीला लाग. त्याशिवाय तुला फुलवाली पटणार नाही. पाणी गाडी पळवला तर तुला पाय पाय पळावं लागणार रे. फुलवाली त्याशिवाय तुला पटणार पण नाही. सिक्स पॅक शिवाय करणारच नाही तुझं काम. तू पाय पाय पळ, मी तुझ्या माग गाडी घेऊन येतो. तू हे दोघं आपले पळते ना तुझ्या संग. चलो रे मग पळायचं आपण. कवचा महाकाळ. कवचा महाकाळ. कवचा महाकाळ. कवचा महाकाळ. कवटे महाकाल उतरा. उतरू उतरा. दिवट्या इकडे. आता काय करायचं असतं इथं पुढे? आपण डेबेट मारू इथं. उठ्या मासे काढू. जोर मारू. जोर मारा तुम्ही. बंदूक धर. ही बंदूक धर. 50,000 खून केलेली. कवटे भाऊ. एक दोन मारा. कवटे भाऊ मारा. बस असं नाही. कवटे बघा आणखीन मारा जोर. अरे बस नाही मारा. सिक्स पॅक मारला असला तर तुम्हाला मारावंच लागणार. फुलवाली पटवायची म्हणलं नको वाड्या. मग तुम्हाला फुलवाली भेटणार नाही. इम्प्रेस होणार. बर ते जाऊन द्या सर. आता तुमचं तोंड तरी दाखवा सगळ्यांना. तोंड विंड नाही दाखवणार. अरे पहा आमचा अज्जानी कोण किती दहशत केली होती कवटे बनून. मी तरी कस काय तोंड दाखवू माझं. कवटे भाऊ तुला बनवावंच लागेल. कारण की त्याशिवाय फुलवाली इम्प्रेस होणार नाही आणि ब्युटी पार्लरवाली पण नाही होणार इम्प्रेस. तुला डिस्कट बनवावंच लागते. नाही मी गावात गुंड बनून राहील. पण मला या असं नको भावा. दाखवशील का प्रेक्षकांना? नाही मला चेहरा पण नाही दाखवायचा. का बरं? अरे माझ्या पंजानी पण थरथराट पिक्चर मध्ये छोटा कवट्याचं काम केलं. त्याने आतापर्यंत चेहरा नाही दाखवला. मी कसं दाखवू? आ तू. अरे देशिवाय तुला इम्प्रेस कसे होणार फुलवाली? नाही नको मला आता. अरे ब्युटी पार्लर पारी पण इम्प्रेस होईल. तू सिक्स पॅक कर. नाही नको मला. इच्छा राहिली सोय होईल. सगळी सोय होईल. इम्प्रेस व्हायलाच पाहिजे फुलवाली. नाही नको नको. बस खूप झालं आता हा कवट्याचा खेळ.